सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात जाऊन खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केलं. बबलू गोपाल आदिवासी मुक्काम पोस्ट कुल्हार मध्य प्रदेश आणि आरोपी अखिलेश समेश्वर बुनकर हे दोघे मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील राहण्यास असून ते सोलापुरात रेल्वे इथं मजुरीनं पेंटिंगचं काम करत होते. ते सहाय्यक मंडल इंजिनियर कार्यालय सोलापूरच्या आवारातील पत्राशेडमध्ये राहायला होते. दिनांक 14 ऑगस्ट रोजी रात्री बबलू आदिवासीयानं अखिलेश बुनकर याला दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून अखिलेश यानं बबलू याच्या डोक्यात लोखंडी हत्यारानं मारून याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष मोरे सागर सरतापे यांचं तपास पथक आरोपी अखिलेश बुनकर याचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात रवाना केलं. तसंच आरोपीचा भाऊ पुणे इथं राहण्यास असलेल्या असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड सोमनाथ सुरवसे अनमोल लट्टे यांचं तपास पथक रवाना केलं. कोणत्याही प्रकारची तांत्रिक माहिती उपलब्ध नसताना दोन्ही तपास पथकांनी एकमेकांशी संपर्कात राहून मध्य प्रदेशात राहणारा आरोपी अखिलेश बुनकर याचा 3 दिवस सलग पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष मोरे सागर सरतापे राजेश चव्हाण शहाजान मुलाणी महेश जाधव अय्याज बागलकोटे लक्ष्मीकांत फुटाणे पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड सोमनाथ सुरवसे अब्रार दिंडोरे अनमोल लट्टे यांनी बजावली.